ओएस न्यूज प्रवास सत्याचा। शिर्डी नजीक धारधार शस्त्राने वार करून खून करणाऱ्या आरोपींना 48 तासात पोलिसांनी ताब्यात घेतले तर फरार आरोपीचाही पोलिसांनी शोध लावला असून शिर्डी पोलिसांनी गुन्ह्यात वापरल्या गेलेल्या वस्तू हस्तगत केल्या असून योग्य ती कारवाई होणार असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी आज सांगितलं आहे। दिनांक 19/11/2020 रोजी निमगाव 11 नंबर चाली येथील जखमी होऊन खून झाल्याची घटना घडली होती। त्यामध्ये रोहित रवींद्र माळी वय 16 वर्ष मैताचा मुलगा याच्या फिर्यादीवरून आम्ही गुन्हा रजिस्टर क्रमांक 748/2020 बाधावी कलम 302, 120, 143, 143, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे 11 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। पहिल्या 48 तासाच्या आम्ही 10 आरोपींना आमच्या शिर्डी पोलीस स्टेशनची 4 पथके लावून आम्ही अटक केलेली। एक आरोपी त्यांच्या हातातून पळाला होता, त्यालाही आज आम्ही आरोपीला अटक केलेला आहे। आरोपीला अटक करून आम्ही PC 24 तारखेपर्यंत PC मिळाली होती। त्या दरम्यान तपासादरम्यान यातील एक नंबर आरोपी अजय भांगे यांनी गुन्ह्यात मैताला मारल्या वार केलेलं हत्यार चाकू आम्ही हत्यार केलेलं आहे। त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आम्ही हस्तगत केलेला आहे। गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल आम्ही हस्तगत केलेली आहे। 48 तासात गुन्ह्याचा छडा आमच्या शिर्डीच्या टीमने लावलेला आहे। त्याकरता PI लोकडे साहेब, API दात्रे, API घुगे आणि आमची इतर टीम यांनी भरपूर रात्रंदिवस मेहनत करून आरोपींना अटक केलेली आहे। माननीय SP सर मनोज पाटील सर आणि मॅडम आमच्या दीपाली काळे मॅडमनी आमच्या सर्व टीमचं कौतुक केलेलं आहे आणि अजूनही PC घेऊन गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त तपास करून या गुन्ह्यात आरोपींना जास्तीत जास्त सजा लागेल याकडे आमचं लक्ष देणार आहोत। प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, OS News शिर्डी।